नमस्कार. सेतू अभ्यासमाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञान कृती पत्रिका 3 शिलावरण जलावरण आणि वातावरण या संदर्भातली आपली आजची माहिती. मित्रांनो, आपण हे जर चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन, काही भागामध्ये पाणी दिसते, तर पृथ्वीच्या सभोवती हवेचं वातावरण असतं. जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचं वास्तव्य असतं. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचं प्रतिनिधित्व करतात. यापैकी जीवावरण हे तीनही वातावरणामध्ये आपणास आढळतं. शिलावरण. पृथ्वीचं बाहेरील कवच हे कठीण असून ते माती व खडकाचं बनलेलं असतं. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा भाग आहे. या भागात शिलावरण असं म्हणतात. पृथ्वीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, पण या पाण्याखालीही शिलावरण आहे. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्यातील थरा त्याखालील थरांचा काही भाग मिळून शिलावरण बनत असतं. जलावरण. पृथ्वीचा सुमारे 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांशी पाणी हे महासागरामध्ये सामावलेले असतं. हे पाणी खारे असते, त्यामुळे ते पिण्यास योग्य नसते. पृथ्वीवरील जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात, त्यातील पाणी गोडे असते. हे पाणी पिण्यायोग्य असते. याशिवाय आपण पाहिलं तर सरोवर, हिम स्वरूपातील पाणी, भूजल, पाण्याचे स्रोत पृथ्वीवर आपल्याला आढळून येतात. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल तसेच बाष्प या पाण्याच्या स्रोताचा एकत्रितपणे जो भाग आपल्याला पाहायला मिळतो त्याला जलावरण असं म्हणतात. वातावरण. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. जसजसे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जातो, तसतसे वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेमुळे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वायू, बाष्प हे आपल्याला त्याचे घटक आढळतात. याशिवाय इतर वायू याचं देखील अल्प प्रमाण आहे. आपण या शेजारील चित्रामध्ये पाहून आपल्याला कोणकोणत्या भूरूपाची आकृती इथं रेखाटता येते ते पहा आणि ती आकृती छानपैकी रेखाटा. पृथ्वीवरील शिलावरण व जलावरण यामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींची नावे शोधा आणि पुढील तक्त्यामध्ये पूर्ण करा. 1, 2, 3, 4 इथं तक्ते दिलेले. तुम्ही याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये तुम्ही ती नावं लिहू शकता. शिलावरणामध्ये, शिलावरणात आढळणारे जे काही वनस्पती आहेत त्यांची नावे तुम्हाला तिथे लिहिता येतील. जलावरणामध्ये आढळणारे जे काही वनस्पती आहेत त्यांची नावे तुम्हाला इथे लिहिता येतील. 4 जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या परिसरातील मातीचे व दगडाचे वेगवेगळे नमुने गोळा करा आणि तुमच्या मित्रांना, शिक्षकांना दाखवा. इथे खाली तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे. त्या नकाशामध्ये तुम्हाला 7 दिलेले आहेत आणि हे 7 आपल्याला माहिती आहे. या 7 नावे तुम्ही इथे पूर्ण करायची आहेत. ते 7 नावे तुम्ही इथे लिहा. अधिक अभ्यासासाठी तुम्हाला काही लिंक उपलब्ध आहेत. अधिक अभ्यास तुम्ही आपल्या मित्राच्या मदतीने, आपल्या पालकांच्या मदतीने करू शकला तर अतिउत्तम. आणि या पद्धतीने तुमची कृतीपत्रिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. काही शंका असेल, काही अडचण असेल तर नक्कीच विचारा. आणि हे जे स्वाध्याय आहेत ते व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करून शेअर करा. पुढील अभ्यासमालेमध्ये आपण भेटूया पुढील वेळेस, पुढील विषय घेऊन. तोपर्यंत ऑल द बेस्ट.